नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशा आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदलला असेल आणि सगळेजण आता पॉझिटिव्ह विचार. नवीन वर्षात जे काही जुनं झालं असेल ते सोडून द्या. नवीन वर्षात पदार्पण करताना 4-5 दिवसात हसत खेळत पदार्पण करा. मीसुद्धा तुम्हाला नवीन वर्षात आणखीन काही काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे आणि आपण अजून हेही वर्ष सुखासमाधानानं काढणार आहे. मागच्या वर्षी ताई तुमच्या बरोबर नव्हती, यावर्षी ताई तुमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळं सुख समाधान शांती ही आपल्या आयुष्यात कशी येईल एवढे प्रयत्न आपण करायचे आहेत. मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सगळ्याच प्रकारे आपण भरपूर सारे प्रयत्न करायचे आहेत. पण त्याच्यासाठी काही वाक्य माझी लक्षात ठेवा तुम्ही, की सहनशीलता आणि धैर्य हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीसाठी सहनशीलता, जर तुम्हाला आत्ता कुठल्या नोकरीत त्रास होत असेल, व्यवसायात त्रास होत असेल, घरात त्रास होत असेल पोरीबाळींना, तरीसुद्धा सहनशीलता आणि धैर्य या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची गरजेची आहे की सहनशीलता आणि धैर्य करून माणूस भरपूर यशाचे शिखर वर चढतो, पण ते शिखर थांबवणं तिथंच, म्हणजे त्या लेवललाच कायमस्वरूपी राहणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर जुने दिवस विसरायचे नाहीत, अहंकार मनात येऊ द्यायचा नाही. जर ज्याच्या अंगात सहनशीलता आहे, धैर्य आहे आणि अहंकार नाही, ही व्यक्ती कधीही खाली राहत नाही. हळूहळू पायऱ्या चढेल, पण ती व्यक्ती शिखरावर नक्की पोचणार आणि तिथं ती कायम राहणार. जर शिखरावर पोचून तुम्हाला अहंकार झाला, तर उलट्या पायऱ्यांनी तुम्ही उतरत खाली येणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. नवीन वर्षासाठी रोज मी तुम्हाला एक ना एक नियम सांगत आहे प्रत्येक व्हिडिओच्या आधी, हे लक्षात घ्या आणि ते करा. आता आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे की घरातील सर्व आनंदी कसे राहतील, ह्याच्यासाठी तुम्ही स्वयंपाकात काय घालू शकता, कोणता मसाल्याचा पदार्थ घालू शकता की त्यानं तुमचं कुटुंब हसतं खेळतं आणि मस्तपैकी राहील. तर आता मी ह्याच्यावर तुम्हाला ग्रह सांगत बसत नाही आहे, कारण ग्रह तारे आता माझ्या पण डोळ्याभोवती फिरायला लागले आहेत की रोज सगळ्यांच्या राशी राशी करून. तर तुम्हाला मी डायरेक्ट उपाय सांगते की ज्याचा विश्वास असेल त्यांना नक्की करा, आणि नसेल तर कधीतरी पुढच्या वर्षी 22 साली मी तुम्हाला हे का सांगितलं याचा सविस्तर अभ्यास सांगेन. पण मी आत्ता फक्त तुमचे सुखी संसार करायचे आहेत, मला सुखी कुटुंब करायचे आहेत, मला सुखासमाधान बघायचं आहे सगळ्यांना. त्यामुळे ज्यांचा विश्वास असेल त्यांनी हा उपाय करायला सुरुवात करा. आता घरात तुम्हाला एका बाजूला सुनेला टाकतात आणि सासू सासरे नवरा सगळे एका बाजूला होतात, किंवा नंदा वगैरे सगळ्या एका बाजूला होतात आणि तुम्ही एका बाजूला राहता, किंवा ह्यातलं काहीच नाही आहे पण तरीसुद्धा घरात एकमेक आपली मुलं आपलं ऐकत नाहीत, आपली नवरा आपलं ऐकत नाही, आपली सासू आपलं ऐकत नाही, कुणीही परिवारात जर भांडत असेल, एकमेकाशी व्यवस्थित राहत नसेल, तर साठी तुम्हाला मी हा उपाय सांगत आहे. किंवा ज्यांना मी बोलत नाही त्या विषयावर, ज्यांचा नवरा दारू पितो, किंवा जे दाजी दे जे जिजाजी भाऊ माझे दारू पितात आणि त्या माझ्या बहिणी अतिशय वैतागलेल्या आहेत आणि मी त्यांना कमेंट करू देत नाही दारूविषयी, तर तुमच्यासाठी पण हा उपाय खूप छान आहे. तुम्ही मी हे नाही सांगत की दारूच्या माणसाची गॅरंटी मी कधीही देत नाही, पण हा उपाय आहे, हा तुम्ही करून बघू शकता. कमीत कमी ती लोकं तुमचं ऐकायला लागतील असं मला वाटतं, त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय तुम्हीही करून घेऊ शकता. तर आता पहिल्यांदा सांगते की 21 दिवस रोज ज्यांचे नवरे दारू पितात किंवा त्यांचं काहीच ऐकत नाही, तेव्हा वाईट मार्गाला लागलेले आहेत त्या बायकांसाठी. आता मला जेंट्सच्या फार साऱ्या कमेंट येणार आहेत, पण येऊ दे की त्यासाठी तुम्ही मला तुम्हाला मी उपाय सांगते की तो तुम्ही 21 दिवस रोज करायचा. तर जी जावेत्री आपण चटणी करतो त्याच्यात ते फूल येतं जावेत्री नावाचं, नसेल घरात तर मसाल्याच्या दुकानात जाऊन तुम्ही जावेत्री म्हटलं की ते फूल तुम्हाला ती लोकं देतील. ती 21 फुलं आणा ज्यांचे मिस्टर ऐकत नाही आहेत, ज्यांचे मिस्टर दारू पितात, ज्यांचे मिस्टर बाहेर वाईट कामाला लागलेले आहेत. तुम्हाला कळत असेल मी काय म्हणते, तुमच्या कमेंट आहेत त्याच्यावरच हा हे उत्तर आहे माझं. ज्यांच्या लेडीजला असे नवरे करत आहेत त्यांनी रोजच्या स्वयंपाकात सगळ्यांनी खावा. काय कुणाला आपल्याला एकट्याला घालायचं नाही किंवा काही आपण कुठला वाईट प्रकार करत नाही आहे. तुम्ही भाताला फोडणी घालताना एक जायत्रीचं फूल घाला, तुम्ही अजून काही स्वयंपाक भाजी करत असाल त्याच्यात एखादं फूल घाला. दिवसाच्या स्वयंपाकात जे आपण सगळं खातो किंवा ती व्यक्ती खाती त्याच्यात ते जायत्रीचं फूल आपल्याला घालायचं आहे. जे लोक ऐकत नाही आहेत, दारू पित आहेत, त्या लोकांना पण ते खायला व्यवस्थित घाला. त्याच्यानंतर ती झोपल्यावर तुम्हाला जे हवं आहे, ती व्यक्ती भले दारूच्या नशेत झोपलेली असो, साधी झोपलेली असो, कुठंही कसाही चान्स मिळवून तुम्हाला जे त्यांच्याकडनं हवं आहे की त्यांनी तुमचं ऐकावं, त्यांनी दारू सोडावी, त्यांनी
थर्ड पार्टी सोडावी असं काही जे काही असेल तुमचं तर ते त्यांच्या कानामध्ये सांगा. हा पॉवरफुल उपाय आहे. ह्यानं मी नाही म्हणत दारू सुटेल, तुम्ही सांगून बघा त्यांच्या कानात तुमची दारू सुटावी म्हणून, पण ह्यानं त्यांच्या वागण्यात 50% फरक पडेल. आणि ज्यांचे नुसते किरकोळ प्रॉब्लेम आहे, दारू नाही, तर ते नवरे छानपैकी ऐकायलाही लागतील. तर जे काही तुम्हाला हवं आहे ते जावेत्रीचं फूल त्याला खायला घालून 21 दिवस त्यांच्या कानात ते तुम्हाला जे हवं आहे ते सांगायचा प्रयत्न करा. हे एक छोट्या भाषेत सांगायचं झालं तर वशीकरणाचा उपाय आहे खास प्रेमासाठी. तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता, नक्की ती लोकं तुमचं सगळं ऐकू शकतात, त्याच्यामुळं हा उपाय तुम्ही करा. आता संसार, सगळ्या कुटुंबाला एक राहायचं आहे. सासूला वाटतंय की सुनेनं माझ्याशी बोलावं, सासऱ्यांना वाटतंय लेकानं माझ्याशी बोलावं, नंदांना वाटतंय वहिनी नंदांची नाती नीट व्हावीत. अशी सगळी नाती तुम्हाला नीट करायची असतील तर त्यावेळी तुम्ही आयुष्यभर वापरू शकता. किंवा हा तुमची इच्छा आहे, तुम्हाला ज्या ज्यावेळी वाटेल. तुम्ही एकतर प्रत्येक उपाय हा आता दारूचा किंवा नवरा ऐकायचा उपाय झाला 21 दिवसाचा, पण कुठलाही उपाय जर तुम्ही लगातार 41 दिवस केला तर त्याची फळं चांगली मिळतात, म्हणून तुम्हाला मी 41 दिवस सांगत असे. तर तुमच्या परिवारात सुख समाधान शांती, सगळेजण एकत्र येऊन आनंदानं तुमचं कुटुंब भरलेला राहो. सगळ्यांनी सगळ्यांशी गोड बोलो, घरात कसली भांडणं न हो, कुणी कुणावर तोंड न टाको, असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी 41 दिवस प्रत्येक आपल्या आमटीत भाजीत कलवडात पाहतात कशातही तुम्ही एक जावित्रीचं फूल हे रोज टाकायचं आणि ती भाजी आमटी सगळं काय असेल ते परिवारानं सगळ्यांनी खायचं. ह्यानं सगळे ग्रह मजबूत होऊन तुमचा संसार सुखासमाधानाचा होईल, कुटुंब एकवटून राहील. कुटुंबात ज्या तफाटा फुटल्यात या होणार नाही. मग भले कुटुंब 3 माणसाचं असो, 10 माणसाचं असो, 5 माणसाचं असो, हा पॉवरफुल उपाय आहे. त्यामुळं मसाल्याच्या दुकानात जाऊन जावित्री घेऊन या, मोजून आणा, मग त्याला त्या ग्रॅमवर वजन करायला लावा. ज्यांना 21 दिवसाचा उपाय करायचा आहे आणि ज्यांना 41 दिवसाचा करायचा आहे त्यांनी 41 फुलं मोजून त्याचं वजन करून त्यांना देऊन आणा. हा उपाय तुम्ही कुठल्याही वारी कधीही आज आत्ता व्हिडिओ बघता बघता जरी कोणी दुकानात गेला असेल, मोबाईल हातात घेऊन जिने उतरत असतील तरीही चालण्यासारखं आहे, कारण घडलं असणार हे मला माहीत आहे. तर कुणी असं केलं आणि सांगा की अर्ध्या व्हिडिओतनं उठून मी जावेत्री आणायला गेले म्हणून, मला नक्की सांगा. एक मला युनिव्हर्स सांगते हे कुणी ना कुणी केलं आहे, आत्ता अचानक मला संकेत मिळतो आहे, त्यामुळे हे कुणी केलं आहे ना तिनं मला नक्की नक्की सांगा की फोन घेऊनच निघाले दुकानात मी आत्ता जावेत्री आणायला. तर काही नाही, मस्तपैकी उपाय आहे हा. आणि ज्यावेळी तुम्ही आता हा शेवटपर्यंत बघितला नसेल त्यांचा गेला हा पॉईंट, की ज्यावेळी तुम्ही ते फूल स्वयंपाकात टाकाल किंवा ज्या 21 दिवसाच्या पतीच्या प्रेमासाठी टाकाल त्यावेळी ते फूल उजव्या हातात घेऊन ओम क्लीम कृष्णाय नमः हा जप 21 वेळा करायचा. ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः हा जप 21 वेळा करून मगच ती जावेत्री उजव्या हातानं आपण त्या फोडणीत घाला, अशीच घाला, कशी घाला, ती नाही कुणी खाल्ली जावेत्री, त्याच्यातली पूड वगैरे करायची नाही, अख्खं फूल घालायचं आहे, नाही कुणी खाल्ली न खाऊ दे, एक त्याला उकळी आली बास आहे, त्याच्यानंतर ती जावेत्री तुम्ही टाकून दिली आपल्या खरकट्यात गेली तरीही चालण्यासारखं आहे. आणि कुणाला आवडत असेल त्याची चव तर खाल्ली तरी चालण्यासारखं आहे. हा उपाय कधीही कुणीही करू शकतं, हा मस्तपैकी उपाय आहे, ट्राय अँड टेस्टेड आहे, त्यामुळं तुम्ही करू शकता. सगळ्यांचे संसार सुखासमाधानाचे होऊ देत, आनंदाचे होऊ देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखासमाधानाचं जाऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मस्तपैकी व्हिडिओ कसा वाटला ह्याच्या छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.